नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सर्व शेतकरी बांधवांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो हे जे तुम्ही शेवंती पीक बघताय निश्चितच पाठीमागे जे शेवंती पीक आहे सगळे जे शेवंती पीक आहे तर आजच्या या शेवंती पिकामधील जे एकच झाड आपलं सापडले तर निश्चितच या ठिकाणी फुलं लागायची अवस्था आहे तर फुलांमध्ये परिपक्वता येणं खूप गरजेचं आहे परिपक्वता म्हणण्यापेक्षा कलर चांगल्या पद्धतीनं शायनिंग चांगा की राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच या ठिकाणी कॅल्शियम बोरांचं अप्लिकेशन कंटिन्यूटी ठेवणं गरजेचं आहे ड्रिप असेल पाटपाणी आहे दोन्ही सिस्टीममधून आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे आणि विशेष म्हणजे जी पिकाची जी मॅच्युरिटी आहे जी पिकाला लागणारा त्याचा जो गुणधर्म आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळणंसुद्धा गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी एकरी या ठिकाणी फेरस दहा किलो आणि झिंक दहा किलो या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे सल्फेट फॉर्ममधलं जे आहे किंवा चिलटेड फार्ममधील असेल तर पाचशे ग्राम प्रति एकर शक्यतो सल्फेट फार्ममध्ये द्या म्हणजे सल्फरसुद्धा ॲड होऊन जाईल याच्यामध्ये तर हे ज्या पिकाला जे जे परिपूर्णता जो गुणधर्म आहे म्हणजे चांगल्यापणे कलर आला पाहिजे आता आपण ॲक्च्युली कलर व्हरायटी आहे किंवा व्हाईटमध्ये असेल तर तिला जे जो मुळातला जो गुणधर्म आहे म्हणजे व्हाईट असेल तर व्हाईट आला पाहिजे कलरफुल आहे तर कलरफुल आला पाहिजे किंवा काही ठिकाणी मिक्सिंग निघतात काही ल पिवळे निघतात तर काही निघत नाही तर त्यासाठी आपल्याला फेरस आणि झिंकचं कॉम्बिनेशन या ठिकाणी कंपल्सरी देऊन घ्यायचं त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होणार आहे सर्वात अगोदर कॅल्शियम बोरनचं अप्लिकेशन करायचे त्याच्यानंतर ना फेरस दहा किलो आणि जिंक दहा किलो सल्फेट फॉर्ममध्ये किंवा चिलेटेड असेल तर पाचशे पाचशे ग्राम तर ह्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा निश्चित याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण एक शेवंती उत्पादक शेतकरी आहोत बऱ्याचशा ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना सांगत असो की हे ॲप्लिकेशन करा हे फवारणीचं नियोजन करा तर हे शेवंती पिकाला जे मुळातला जो गुणधर्म आहे त्यासाठी हे महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला करायचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये नियोजन करा की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पिकांना उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढेल क्वालिटी इतकं माल निघेल निश्चित क्वालिटी जर चांगली राहिली तर सुद्धा चांगल्यामध्ये राहणार आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पोटॅश सुद्धा घेऊ शकता समजा के एफ सारखं झालं किंवा ड्रिप के झालं बायो के म्हणजे पोटॅश आपटेक राहील फक्त आप बॅक्टेरिया फॉर्म्युलेशनमध्ये नको आहे जैविक फॉर्म्युलेशनमध्ये देऊ शकता म्हणजे याचा आपला फायदा चांगल्या पद्धतीने होईल तर हे ॲप्लिकेशन कंटिन्यूटे करा म्हणजे पिकाला कलर शायनिंग सगळं घेण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा हा तुम्हाला पद आवडेल आणि निश्चित त्याचा फायदा सुद्धा शंभर टक्के होईल तर अशा पद्धतीमध्ये एक छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक दोन महत्त्व दोन मिनटामध्ये जी महत्त्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला ही आवडली असेल अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद मित्रांनो